नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि आज मी कुठे माहिती आहे का जंगलामध्ये आहे आणि इथं पाठीमागं पाहत आहे आंब्याचं झाड आहे जंगलामध्ये आणि मी इथं आंबा मिळाला मला खात बसलो आहे परत तीन आंबे आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर सांगा पाठवतो मी हा एक काय खालती एकदम गच्च असे पिवळे पिवडे आंबे आहेत आणि खायला एवढं टेस्टी वाटतंय की जबरदस्त तुम्ही हायब्रीडचे आंबे खाल्ले असाल मोठेवालेचे आंबे खाल्ले असाल आपल्या तनशीमध्ये कोणी वेगवेगळ्या विक प्रक्रिया करून पिकवलेले आंबे खाल्ले असाल कधी जंगलातलं आपोआप पडलेलं झाडाचं पिकलेलं आंबं खांब खा काय का जबरदस्त वाटते अ ते जंगलातलं हो कारण याला कुठलं कोणी पाणी टाकत नाही कोणी खत टाकत नाही किंवा कुठल्या जमिनीवरचं आपण धान वगैरे लावतो किंवा कुठली कोणी कापूस लावतो आहे ता तर त्याचं अर्क वगैरे उतरत नाही याला काहीच कारण नॅचरली आहे सगळं आणि वातावरण सगळं आणि एवढं जबरदस्त वाटते ना आणि प्रफुल्लित वाटते एकदम एक आंबा दोन आंबा खाल्ल्यानंतर ना गच्छ वाटून जाते मस्त एकदा तुम्हीसुद्धा आनंद घेऊन पहा आणि आज जंगलातली मी असे सफारी करत राहतो आणि वेगवेगळे तुम्हाला अनुभव सांगत राहीनच नाही का आणि मी आता बाहेर गेलो होतो तर आता परत जंगलात आलो आहे आता जंगलाच्या लोकांशी आहे त्यांच्याशी माहिती घेतो आहे त्यांच्याशी आहे आणि खूप आनंद खूप रमणीय वाटायला लागलं आणि मी आतापर्यंत सिटीमध्ये होतो आणि सिटीपेक्षा आता जंगलात आलो आहे ना सोयीसुविधा फार कमी आहेत रस्ते नाही आहेत तिकडे येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागते दहा किलोमीटर जासाठी जवळपास अर्धा तास पाऊन तास लागतो दगडाची दगड दुगडं खड्डे खुड्डे कुठून गाडी टाकायची कसं जायचं खूप अवघड आहे पण मजा खूप यायला लागली एकदम निसर्गरम्य वातावरण कधी म्हणजे खूप दिवसापर्यंत पक्ष्यांचा आवाज नाही ऐकलेला काही प्राण्यांचा आवाज नाही ऐकला पण चक्क इथं पक्षी प्राणी थोडंफार पाहायला मिळतात ते पण कमी व्हायला लागलीत चला तर आनंद घ्या काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा खूप दिवसाच्या नंतर तुम्ही इकडे ते सायकल पण दिसायला लागली पा सायकल चालली आपल्या गावाकडं असे सायकल वगैरे मिळत नाही पाहायला सिटीमध्ये सायकल नाही राहिलात होता सगळ्या टू व्हीलर फोर व्हीलर मोठ्या मोठ्या गाड्या झाल्यात इकडे बऱ्यापैकी प्रवास हा पायीच चालत केला जातोय खूप म्हणजे चालतच जातात वीस पंचवीस तीस चाळीस किलोमीटर पर्यंत पायी चालतात सकाळी निघले तर सायंकाळी पोचतात आजही लग्नाला जाताना बरेचसे पाहुणे आहेत ना जवळपास ऐंशी टक्के पाहुणे म्हणाल तरी चालल की चालत येतात आणि कारण साधन नाहीत आता इथे लग्न आहे एक जवळपास मला वाटते गावातच लगत तर आणि गावंसुद्धा जंगलातच बसली आहेत बरं का तर खूप दूरपर्यंत चालतात आम्ही आता माझीकडं गाडी येतं तर खूप त्रास होते ह्या रस्त्यांना आणि सायकलही भरपूर दिसतात या एखादी वेळी आले तर जंगल पहा मस्त मजा येते जंगलाला त्रास देऊ नका आले तरी नैसर्गिक साधन संपत्तीला डिवचू नका कुठल्या झाडाला त्रास देऊ नका कुठल्या प्राणी पक्ष्यांना त्रास देऊ नका तुम्ही तुमचं संसाधनं घेऊन या तुम्ही तुमचे संसाधनं वापरा जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढं वापरा या प्लास्टिक सोडू नका जंगलात तर धन्यवाद सण म्हणजे तुम्ही ऐकून घेतलं आणि काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा तोपर्यंत नमस्कार सर्वांना